काय इथिक्स लास्ट बोलले होते ऍप्टिट्यूड डेव्हलप व्हायला पाहिजे तुम्हाला हे पण सांगितलं होतं ऍप्टिट्यूड काय असतं तुम्हाला इथिक्स लेक्चर मध्ये कळेल आता आपल्याला त्याच पेपरविषयी थोडी माहिती घ्यायची नेमकी काय भानगडेल तुम्ही असं आपण लहानपणी ऐकलं असेल बघा सगळ्यांनी की नेहमी खरं बोललं पाहिजे मोठ्यांचा आदर केला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळे जरी सांगतात तरी आपण याच्या विरुद्ध वागतो खोटं बोलतो मोठ्यांचा अनादर करतो कामाच्या टायमाला काम करत नाही ऐन टायमाला काम करतो ह्या सगळ्या ज्या हॅबिट आहेत त्या आपल्याला लागल्यात पण आपण चाललोय सरकारमध्ये जर आपणच सिव्हिल सर्वंट जर असे असू त्यांच्या हातात पैसा आहे पावर आहे सगळे काम करण्याची ताकद आहे तेच जर अशा आरशी व्यवस्थित काम न करणारे संविधानाच्या अगेन्स्ट वागणारे असतील तर विचार करा त्या जिल्ह्याचं काय होईल अवघड आहे ना मग तो जो माणूस आहे तो कसा असला पाहिजे जो आयडियल पुरुष असतो तसा लॉर्ड रामसारखा आयडियल सत्यवचनी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आयडियल असला पाहिजे मग ते आयडियल कुठून डेव्हलप होईल त्या चांगल्या गुण कुठून डेव्हलप होतील ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेल्यावर ट्रेनिंग चालू झाल्यावर का तर नाही इथपासूनच ते डेव्हलप व्हायला चालू होतील काही गुण आपल्यामध्ये आहेत काही नाही आपण काम करतो अभ्यास करतो रिस्पेक्ट करतो आपण भारतीय माणसं रिस्पेक्ट सुद्धा करतो तुम्ही करता मीही करते असं वाईट वाटण्याची गरज नाही मला फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट द्यायचा म्हणून म्हणलं आपण रिस्पेक्ट करत नाही आपण सगळ्यांची रिस्पेक्ट करतो पण आता ती रिस्पेक्टच जरुरी आहे का ऍज अ सिव्हिल सर्वंट आपल्याला बरेचसे स्ट्रॉंग डिसिजन घ्यायला लागतात कधी कधी आपल्या भावनामध्ये येतात मध्ये येतात ना मग त्यावेळी काय करायचं इमोशनल इंटेलिजन्स आपल्याकडे असला पाहिजे भावनिक बुद्ध्यांक आपल्याकडे असला पाहिजे आपल्याकडे सचोटी असली पाहिजे काही काही लोक असतात बघ विचार एक करतील बोलतील एक आणि काम तिसरंच करतील असतात त्यांना आपण म्हणतो शाळेत असतात ना तुझा अभ्यास झालाय का ती म्हणजे मी तर काहीच अभ्यास केला नाही रात्रभर झोपलेली होती आणि रिझल्ट आल्यावर कळतं अरे तिथे टॉपर आहे अरे तू तर टॉपर आहे मग काय त्यांच्यामध्ये इंटिग्रिटी नाही आहे सचोटी नाहीये हा आता त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू अलग असतो ते छप लपवून ठेवतात पण काय इट शोज ते विचार एक करतात बोलतात एक आणि त्यांची कृती तिसरीच असते असे सिव्हिल सर्वंट आपल्याला चालतील का ऑबियसली नाही त्यांचं काम काय सिव्हिल सर्वंट पब्लिक सर्वंट लोकांची सेवा करण्यासाठी से ते जाऊन बसलेत ते डिक्टेटर तर नाहीत ना हा त्यांच्याकडे थोडी बहुत पॉवर असते त्या पॉवरचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी कसा केला जातो किंवा कसा करायला पाहिजे हे आपल्याला हा सिलेबस किंवा हा पेपर शिकवतो ऍट द सेम टाइम फॉर एक्झाम्पल मॅडम सिव्हिल सर्वंट झाले उपजिल्हाधिकारी झाले त्यांच्या हातामध्ये भरपूर पॉवर येणारे येणार आहेत ऑलमोस्ट डिस्ट्रिक्ट चार पाच तुमचे डेप्युटी सी एम असतात अकॉर्डिंग टू लेवल तुमच्याकडे पॉवर असणार आहे भरपूर पॉवर असणार आहे मग आता तुम्ही त्या कशा युज करणार तुम्हाला तुमचे जे पॉलिटिकल मास्टर आपण कोण आहे द पीपल ऑफ आप इंडिया आपल्याला रिप्रेझेंट करून कोण जातात आमदार खासदार लोक असेंब्लीमध्ये नाही तर लोकसभेमध्ये जातात राईट म्हणजे तुम्ही हे जे आपण सिव्हिल सर्व परीक्षा देऊन जाणार आहोत हे कुणाला उत्तरदायी असणार आहेत लोकांना म्हणजेच आमदार आणि खासदारांना राईट आपलं प्रतिनिधीत ना ते मग सिव्हिल सर्वंटला त्यांच्या म्हणण्यानुसार ऑबियसली अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्युशन वागावं लागतं हिला हिच्या पॉलिटिकल मास्टर्सला जबाबदेही करावी लागेल हिची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे हिच्याकडे ती अँसरेबिलिटी आहे अगर तिने डिनाय केलं तर ती संविधानाच्या विरुद्ध वागतील तिच्यावर ड्यू प्रोसेस ऑफ टाइम नाही काय जी ड्यू ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होईल लॉ असेल त्याच्याने तिच्यावर कारवाई होईल कारण कोणी ती सिव्हिल सर्वंट आहे पब्लिक सर्वंट आहे राईट म्हणजे लोकांची सेवा करायची ते प्रत्येक माणसाला तर उत्तर देऊ शकत नाही ना प्रत्येक माणसाला कसं देणार पॉसिबल नाही एवढा मोठा एकशे चाळीस करोड लोकांचा देश आहे मग तिला जे राजकीय प्रतिनिधी आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल ऑब्विसली हे गुड फेथ मध्ये चालतं की राजकीय प्रतिनिधींनी चांगलं काम करायला पाहिजे आता मला सांगा अजून एक गोष्ट अरे कुठे गेलो आपलं ऍड करायचं मला एक गोष्ट सांगा असं होतं की नाही हे तुमचे काय म्हणतात बिझनेसमॅन हे तुमचे ब्युरोक्रॅट्स म्हणजे सिव्हिल सर्वंट आणि हे पॉलिटिशियन्स अच्छा पॉलिटिशियन्स हे तिघ मिळून काहीतरी गडबड गोंधळ करतात आणि देर आर चान्सेस ऑफ करप्शन असतात की नाही तुम्ही मूवीच पाहिले असेल बघा टेबला खालून पैसे द्या टेबलाच्या वरून पैसे द्या म्हणतात म्हणजे तो इश्यू प्रिवेलंट आहे मान्य करा मी नाही मान्य सरकार मान्य करतं सरकार सांगतं की एवढं एवढं करप्शन आहे म्हणून आपण बोलतो सरकार बोलणं असतं आपण काय बोललो असतो प्रत्येक देशामध्ये होतं त्याच्यात वेगवेगळे पर्टिक्युलर पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आहे मला सांगा हे बिझनेसमॅन पैसा आहे यांच्याकडं मनी आहे मनी अँड मसल पॉवर यांच्याकडे तर मसल पॉवर असते खूप जास्त पॉवर आहे पॉवरचा पॉवर अँड पॉवर करप्ट ज्याच्याकडं कुणाकडे पॉवर असेल तुम्ही पाहिलं असेल शाळेमध्ये जर तुम्ही अनुभवलं असेल तर एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तिच्या किंवा त्याच्या आजूबाजूला घोळकाच्या घोळका जमलेला असतो ते जे बोलतील त्याच गोष्टी होतात इट शोज की त्यांच्याकडे कुठून तरी पावर आली आहे आय तुम्ही तुमची पॉवर त्याला दिली असेल आधी नाहीतर त्यांनी हिसकावून घेतली असेल किंवा त्यांनी हिसकावून घेतली असेल म्हणजे त्या व्यक्तीकडे ती पर्टिक्युलर प्रत्येकाने अनुभवलेलं असते आयदर तुम्ही पावर देणारे असता तुम्ही ऑर्डर देणारे नाही तर ऑर्डर घेणारे असता शाळेमध्ये हे अनुभवलेलं आहे प्रत्येकाने तुम्ही मी अनुभवलेला आहे लाजण्यासारखं काहीच नाही म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीला पॉवर दिलीये किंवा जर तुम्ही ती पर्टिक्युलर व्यक्ती असाल तर पॉवर तुम्ही हिसकावून घेतलीये आणि आता तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती एका डिक्टेटर सारखी वागतीये काहीही तिच्या मनासारखं किंवा त्याच्या मनासारखं होतं मग हे काय झालं त्याच्याकडं आली सत्ता पॉवर आली म्हणून त्या पॉवरचा ती किंवा तो व्यक्ती अब्युज करतोय आणि पॉवरचा अब्यूज केला आणि त्या ग्रुपमधले जे व्यक्ती आहेत ते इन्फेरियल फील करतात की आम्ही काहीच नाहीये सफोकेट होतात मग काय काय म्हणतात आमची स्कूल लाईफ तेवढी चांगली नव्हती म्हणतात आम्हाला नाही जायचं परत शाळेमध्ये त्यांना एक अँझायटी होते विचार करा जर हे तिघ मिळून देश चालवणारे कोण आहेत बिझनेसमॅन इंडस्ट्रीज लावतात पैसा प्रोव्हाइड करतात जॉब तयार करतात वगैरे 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 पॉलिटिशियन्स देशाला मॅनेज करण्याचं काम करतात ब्युरोक्रॅट त्यांना हेल्प करतात ऍट द एंड देश चालवण्यामध्ये कोण असणारे प्रॉमिनंट फिगर ह्या तीन फिगर असणारे यांच्यामध्ये नॅक्सेस आहेत मध्ये पैशाची गरज असली की पॉलिटिशियन प्रोव्हाइड करणार एखादा टेंडर पास करायचं असलं की बिझनेसमॅन ब्युरोक्रॅट्सकडे जाणार मनीची देवाणघेवाण होते पैशाची देवाणघेवाण होते मला सांगा उद्या तुम्ही सिव्हिल सर्वंट झाले आणि अशाच गोष्टी तुमच्या निदर्शनात यायला लागल्या भारताचं भविष्य काय अवघड आहे ना अवघड आहे ना ह्या सगळ्या गोष्टी चालायला लागल्यावर म्हणजे कुणावरच कुणाचा आय नाहीये कुणावरच कुणाचा वॉच नाहीये आता करायचं काय म्हणून जे सिव्हिल सर्वंट इथून पुढे असणार आहेत त्यांच्यामध्ये नीतिमत्ता असू द्या त्यांच्यामध्ये नीतीशास्त्राचे धडे त्यांनी गिरवलेले पाहिजेत त्यांच्यामध्ये मॉरल्स असले पाहिजे म्हणजे हे जे टेंडर पास करावं लागेल डाऊट नाहीये पण अगर ते लिगल असेल त्यांनी सगळ्या कंडिशन फुलफिल केलेल्या असतील तरच आणि तरच टेंडर पास होईल तिथे कॉम्पिटिशन असली पाहिजे ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप जर तिघा ग्रुप एक क्वालिटी आहे तर जो बेटर आहे त्याला टेंडर मिळालं पाहिजे समजलं इलेक्शन मध्ये फंडिंग झाली नाही पाहिजे इलिगल मार्गाने होती तुम्हाला सगळ्यांना मला माहिती रिसेंटली इलेक्शन झाले बहिणत फंडिंग होते इलेक्टोरल बॉन्ड पाहिलं आपण काय कॉन्ट्रोवर्सी होती सगळ्यांनी पाहिजे दॅट वॉज अ मेकॅनिझम ऑफ पॉलिटिकल फंडिंग मग काय करायचं जर हे ब्युरोक्रॅट नीतिमान असतील चला ब्युरोक्रॅट सोडा जर आपण ऍज अ पर्सन नीतीवान असेल आपल्यापैकीच कोणी इथं जाईल ना आपल्यापैकीच कोणी इथं जाईल ना म्हणजे ही सगळी सिस्टीमच क्लिअर व्हायला लागते म्हणून नीतीशास्त्र तर माझं तसं खरोखर म्हणणं आहे हा सब्जेक्ट ना शाळेपासून गिरवायला चालू करा म्हणजे फक्त आपण ऍक्सपिरियंटच नाही शिकणार तर शाळेचे लेकर सुद्धा शिकतील उद्या तेच सिटिझन म्हणणार आहेत मूल्य शिक्षण वगैरे वगैरे असतं शाळेमध्ये पण त्याला तेवढं किंमत दिल्या जात नाही तुम्हाला कॉन्टॅक्ट कळायला सब्जेक्टचा काय इंटरेस्टिंग आहे खूप सोपं आहे हसत खेळत शिकायचं हसत खेळत मार्क मिळवायचे काही नाही साधे साधे प्रश्न विचारले जातात फक्त आपलं लॉजिक तिथे असलं पाहिजे खूप इझी खूप इझी डन झालाय आता सिलेबस करू व्हेरी गुड हा प्रश्न आलेला आहे पेपरला व्हॉट इज हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू खुशी म्हणजे काय तो आपल्याला दहा मार्काचं उत्तर लिहायचं इतकं सोपं आहे काही अवघड नाही था 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 था। For example, आता पहिला याच्यामध्ये एकूण किती सहा चॅप्टर आणि एक केसडी नावाचा प्रकार असतो स्टडी काय असते आधी सांगून ती फॉर एक्झाम्पल एखादा रोड बांधलाय रोड कोण बांधणार आहे आता पीपीपी असतं आपल्याकडे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे आपण प्रायव्हेट लोकांकडून पैसे घेतो किंवा त्यांना थोड्यासाठी ट्रान्सफर करतो आणि ते बांधून देतात रोड सरकारच्या मार्फत म्हणजे रोड बांधणारे कोण आहे सध्याला तर प्रायव्हेट लोक आहेत एवढं लक्षात ठेवा टेंडर कोण पास कर सरकार सगळ्या गोष्टी कोण आणणार आहेत सरकार आणि ब्युरोकडे दोघं मिळणार म्हणजे सरकार आणणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तिघही गोष्टी तुमच्या काय इन्व्हॉल्व आहेत फॉर एक्झाम्पल इथल्या रोडाचा टेंडर पास झालाय इथला रोड खोदला आधी त्यांनी आता तो बनवायचा आहे राईट सरकारने सांगितलं की मॅडम तुमचा तुमच्या अंडर येतं हे तुम्ही एवढ्या एवढ्याचं टेंडर आहे ते पास करा आणि तुम्ही ते प्रोग्राम इम्प्लिमेंट करा आता यांच्या हातात तो टेंडर कुणाला द्यायचंय सरकारने गव्हर्नमेंटने पॉलिटिकल मास्टर्सनी यांना काय दिली फक्त डिस्क्रि यांना डायरेक्शन दिली की तुम्हाला जायचंय आणि ते काम करून घ्यायचंय आता तुमच्यावर तुम्ही टेंडर कुणाला देणार आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल हात इन्व्हॉल्व्ह असतात दॅट इज अ थिंग करावं लागतं ते ओके कारण तेच बॉसेस आहेत तुमच्या हातात आहे तुम्हाला ते टेंडर कुणाला पास करायचे फॉर एक्झाम्पल तुम्ही यांना ते टेंडर पास पाहता किंवा यांचे तुमच्याशी चांगले संबंध पाहता तुमच्याशी चांगले संबंध पाहता इट इज अ निगेटिव्ह टोन तुम्ही इमोशनली ड्रिवन टेंडर देताय तुम्ही तिथे कम्पिटिशन फेअर कॉम्पिटिशन नाहीये माती खाल्ली पहिल्या ज्याच्यामध्ये पहिल्याच प्रिन्सिपल मध्ये ड्यू कॉम्पिटिशन नाहीये ओळख आहे म्हणून टेंडर दिलं होऊ शकतं माझ्या जवळच्या फ्रेंडला दोन व्यक्तीला पेनाची गरज आहे मी कुणाला देईन जो माझ्या चांगल्या ओळखीचा आहे ऑब्विसली तुम्ही पण काय केलं जो तुमच्या चांगल्या चा व्यक्तीचा ओळखीचा आहे त्याला टेंडर पास केला की बाबा तुम्हाला रोड बनवायचा आहे ओके यांनी काय केलं याला माहिती की मॅडम माझ्याच ओळखीचं आहे एक ग्रेडचं सिमेंट वापरायचं तर यांनी सी ग्रेडचं सिमेंट वाटवलं पर गोणी चाळीस रुपये वाचवले लागणार आहेत हजार गोणी त्याचे पैसे वाचले की नाही राईट सी अजून लोखंड त्यांनी हलक्या क्वालिटीचा सी ग्रेड क्वालिटीचं लोखंड वापरले मजुरांना त्यांनी व्यवस्थित बेसिक जो पे असतो फ्लोअर वेजस ते दिले नाहीत असं करून 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 हा जो रस्ता बनवला त्यात त्याचे दोन कोटी रुपये वाचले ते तुम्हाला कळालं होऊ शकतो टोकीचे ना तुम्ही यांनी काय केलं की मॅडम चुप बसा पन्नास लाख तुम्ही घ्या तुम नंतर पॉलिटिशियन सुद्धा आला ऐसा कैसा चला मेरे को भी चाहिए। बोला का मेरको ते बोलला की पन्नास लाख मला द्या म्हणजे काय झालं तुमच्या तिघांच्या बेनिफिट साठी तो जो रस्ता होता तो खराब झाला एक पावसाळा आला तिथे पॉटोल झाले आणि एखाद्याचा जीव गेला आता ऍज अ सिव्हिल सर्वंट तुम्ही काय करा त्याला का शिक्षा द्याल माझी चुकी होती ते कबूल कराल ड्यू प्रोसेस ऑफ लॉ निल कशी ती केस सॉल्व्ह कराल ऍज अ सिव्हिल सर्वंट ही काय असा हा केस स्टडीचा प्रकार असतो समजलं अशाच केसेस येतात अशाच केसेस सॉल्व्ह करायला लागतात एक आलं होतं असाच ब्रिज बांधला होता आणि त्याच्यामध्ये जे पॉलिटिकल जे सध्याचे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्या सिनियरचा हात इन्व्हॉल्व्ह होता आणि ते, ते करप्शन मध्ये इंडल्ज होते आता तुम्ही त्या पोझिशनवर नवीन आलेला आहात तुम्ही ती केस कशी हॅन्डल कराल हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं हा प्रश्न होता युपीएससीचा एवढा सोपं असंच असतं काहीच नसतं फक्त ते सॉल्व्ह करण्याची एक मेथड असते काही पॅरामीटर्स असतात एकदा शिकलं की आलं काही जावं लागतं वीस पैकी दहा बारा तर कशाही पडतात समजा एकदम क्लिअर काही डाऊट आतापर्यंत काही असेल तर विचाराल नंतर सिलेबसकडे जायचं मोठा मोठी कळाल्या गोष्टी कशा आहेत शॉ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात घटक आहेत याच्यामध्ये सात टॉपिक आहेत पेपर किती मार्काचा आहे दोनशे पन्नास मार्काचा कितवा पेपर आहे तुमचा तुमचा आहे सहावा पेपर राईट तुम तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी आधीच सांगितलेल्या आहेत ओरिएंटेशन मध्ये पेपर किती दोनशे पन्नास मार्काचा पेपरचा पॅटर्न काय याच्यामध्ये एकशे तीस मार्काला टोटल आहे दोनशे पन्नास मार्काचा एकशे तीस मार्काला दहा दहा मार्काचे तेरा प्रश्न येणार क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स प्रत्येक वन क्वेश्चन मध्ये दोन सब क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दोन सब क्वेश्चन तिसऱ्या क्वेश्चन मध्ये दोन सब क्वेश्चन चौथ्या क्वेश्चन मध्ये दोन सब क्वेश्चन पाचव्या किंवा सहाव्या क्वेश्चन मध्ये तीन सब क्वेश्चन असते तेरा आहे ना पाचव्या किंवा सहाव्या म्हणजे कोर्टचे प्रश्न असतात ना फॉर एक्झाम्पल काय देर इज अ इनफ फॉर एव्हरी वन्स नीड बट नॉट फॉर एव्हरी वन्स ग्रीड म्हणजे काय प्रत्येकाच्या गरजेसाठी इनफ आहे निसर्गामध्ये पण प्रत्येकाच्या ग्रीडसाठी किंवा काय म्हणता येईल त्याला ग्रीडला हव्यासासाठी हो इनफ नाही असा कोणाचा कोट आहे गांधीजीचा कोट आहे याला इलॉब्रेट करा याचा अन्सर लिहा तुमच्या तुमच्या मनाने ते पण शिकता येतं असे जे कोट बेस्ड क्वेश्चन असतात ते येतात तीन अवघड नाही इझी किती प्रश्न असणार तेरा प्रश्न असणार दहा दहा मार्काचे पहिला प्रश्न दोन प्रश्न दुसऱ्या प्रश्न दोन प्रश्न तिसऱ्या प्रश्न दोन प्रश्न चौथ्या प्रश्न दोन प्रश्न पाचव्या किंवा सहाव्या प्रश्नामध्ये तीन असतील आता ते आपल्याला नाही माहिती कसं देणार पाचव्या किंवा सहाव्यामध्ये असतात डन आता किती उरलं एकशे वीस मार्क उरलं वीस वीस मार्काच्या सहा केस स्टडीज येतात वीस वीस मार्काच्या सहा केस स्टडीज येतात म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट इम्पॉर्टन्स तुमचं केस स्टडीज माणसाच्या ला ला अॅनालिटिकल ॲबिलिटीज कळतात की तुम्ही तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो ऑब्व्हियसली तुम्ही काहीतरी लिहिलं त्याच्यावर आम्हाला कळतं ना तुमचे विचार काय आहेत म्हणून या ॲप्टिट्यूडला सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला हे क्लासमध्ये शिकवल्या जाईल घरी जाऊन केस स्टडीज प्रॅक्टिस करणं तुमचं काम तुम्हाला इथे शिकवलं तर केस स्टडी काय प्रॉब्लेम नाही पण त्या प्रॅक्टिस पण तुमच्या तुम्हाला एंडनी करावं लागते कारण त्या दिवशीच सांगितलं जो स्वतःहून अभ्यास करतो त्याचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात दहावीचा पेपर नाहीये स्पून फिडिंग करायला आम्ही जरी केली स्पून फिडिंग तुम्हालाच लागेल त्यामुळे ती आदत इथून इथूनच टाकायची डन पेपरचा का स्ट्रक्चर कळालं आता सिलेबस पहिलं आहे तुमचं नीतीशास्त्र आणि मानव परस्पर अभिमुखता इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हणजे लोक जेव्हा मानवाचा संपर्क येतो संबंध येतो तेव्हा हे जे नीती मूल्य आहेत हे काय रोल प्ले करतात ते आपल्याला शिक्षण मध्ये शिकायचं टॉपिकच नाव काय नीतीशास्त्र आणि मानवी परस्पर भिमुक्ता इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस आम्ही दोघी भेटल्यावर आम्ही कसं वागतो ह्युमन इंटरफेस आहे ना आम्ही दोघी भेटतोय ना एकमेकी आमची वागण्या बोलण्याची पद्धत काय इनफॉर्मल वे मध्ये उद्या मॅडम ऑफिसमध्ये गेला त्यांच्या ऑफिसमध्ये कुणी एखादी महिला आली जी बॅकवर्ड सेक्शन ऑफ द सोसायटीला बिलॉंग करते यांचं वागण्याचं पॅरामीटर काय हे तिथून शिकावं लागतं की त्यांनी कुणासोबत डिस्क्रिमिनेट नाही करायला पाहिजे शी इज अ पब्लिक सर्वंट कुणी येऊ चाहे तिचा रिच बिझनेसमॅन पर्सन तिला भेटायला येऊ नाही तर दलित वर्गातली एखादी वृद्ध महिला भेटायला येऊ तिने दोघांना तेवढंच एंटरटेन केलं पाहिजे किंबहुना दलित महिलेला तिने जास्त एंटरटेन केलं पाहिजे कारण ती काळाची गरज आहे शिकतो आपण कसं असतं आता ही मान इथे नीतीशास्त्र आणि मानवी परस्पर भिमुक्ता शिकण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात नेमकं नीतीशास्त्र काय आता इथे डायरेक्ट नीतीमत् सार दिलेत पण त्याच्या आधी नीतीशास्त्र काय इथिक्स काय ते शिकायला लागतात फॉर एक्झाम्पल समाजाने ठरवून दिलंय की मी मोठ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे डन समजा मी मोठ्यांचा रिस्पेक्ट केला नाही तर मी नीतीमत्तेने वागत नाहीये मी इथिकली वागत नाही काय म्हणते मी मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे समाजाने सांगून दिलेलं आहे काय बाउंड्री मला अगर मी मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नसेल तर मी समाजाच्या ठरवलेल्या नियमांच्या विरुद्ध जातीय बरोबर आहे मग आता काय म्हणजे मी जे नीतीशास्त्र आहे त्याला अनफॉलो करते मग नीतिशास्त्र काय असतात ही अशी पॅरामिटर असतात ऑब्विसली फॉर गुड बिहेव्हिअर ऑफ ह्युमन जी समाजाने ठरवून दिलेली असतात अगर तुम्ही ते फॉलो नाही केली तर तुम्ही डेव्हिएंट म्हणून काम करता डेव्हिएट करता तुम्ही पाच पासून समजलं चोरी करणे वाईट आहे समाजाने सांगितलंय कायद्याने सांगितलंय धर्माने सांगितलंय प्रत्येक धर्माने सनातन धर्मामध्ये चोरी करू नये इस्लाम धर्मामध्ये चोरी करू नये जुदाईझम मध्ये चोरी करू नये ख्रिश्चन धर्मामध्ये चोरी करू नये सनातन म्हणजे हिंदू जैन बुद्धिस्ट ख्रिश्चन सिख सगळे आले त्याचे म्हणजे पारसी म्हणून सनातन वापरून सगळ्या धर्मामध्ये सांगितलंय जर एखादा व्यक्ती म्हणजे हे पॅरामीटर आहेत हे फॉलो करायलाच पाहिजे आपण जर एखादा व्यक्ती चोरी करत असेल तो धर्माच्या विरुद्ध वागतोय तो कायद्याच्या विरुद्ध वागतोय तो समाजाच्या विरुद्ध वागतोय म्हणजे तो पर्सन इथिकली नीतिमत्तेने वागत नाहीये समजलं इथिक्स म्हणजे काय सगळ्यांनी मोठ्या सांगा मला समाजाने ठरवून दिलेले पॅरामीटर्स म्हणजे इथिक्स समजलं काय इथिक्स व्हेरी गुड व्हेरी नाईस आता एक दुसरं असतं मॉरल्स म्हणजे काय असे पॅरामीटर माझ्यासाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे स्वतःच्या पण काही असतात ना मला वाटत असेल की योग्य काय काहीतरी माझ्यासाठी असेल फॉर एक्झाम्पल इंटरकास्ट मॅरेजवर काय म्हणता येईल त्याला सेम सेम सेक्स रिलेशनशिप वाला रिलेशनशिप फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी ते योग्य असतील सरकार कायद्याने सांगितलं योग्य माझ्यासाठी ते योग्य असतील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी त्या योग्य नसतील फरक हे खूप खूप जास्त मॉडर्न व्हायला ठीक आहे समजतो तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही सेम सेक्स रिलेशनशिप ओके कायद्याने बरोबर आहेत मला मॉरली पण वाटत आहे बरोबर आहेत पण समाजाने हे नाही केलं नाही केलं समाजाने ऍक्सेप्ट म्हणजे ही माझे मॉरल्स झाले अगर मी त्याला सपोर्ट करत असेल किंवा त्याला मी निगेट करत असेल तर तो माझा पर्सनल व्ह्यू झाला म्हणजे मॉरल्स जे तुमचे काय म्हणतात नीती मूल्य आहे बघा नीतीशास्त्र आणि नीती मूल्य कळते तुम्हाला काय बोलते मी मॉरल्स हे इंडिव्हिज्युअली ड्रिव्हन असतात तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जरुरी नाही की तो समाजाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सोबतसाठी मॅचच होईल तो मॅच होऊही शकतो किंवा मॅच होऊ पण शकत नाही फॉर एक्झाम्पल सती आजच्या जमान्यामध्ये सती आहे नवरा मेल्यानंतर आवडी मारण आहे आजच्या समाजामध्ये नीतीशास्त्राच्या अगेन्स्ट आहे सेम टाइम ते माझ्या नीती मूल्याच्या सुद्धा अगेन्स्ट आहे म्हणजे इथे नीती मूल्य आणि नीतीशास्त्र यांची काय होती सांगड बस बसती थी. ठीक आहे बसली समजला पहिली गोष्ट आता सेम सेक्स रिलेशनशिप माझी मॉरली मी काय म्हणते की काही प्रॉब्लेम नाहीये पण समाज काय म्हणतो देर इज अ प्रॉब्लेम म्हणून तो सुप्रीम कोर्टात केस चालू आहे ना तर कशाला चालली असते सुप्रीम कोर्ट जर याच्यावर रोज हिअरिंग घेऊन त्रास घेत असेल स्वतःला तर मोठा इशू आहे मान्य करू शकता म्हणजे मी मान्य करते इट इज मॉरली इट इज करेक्ट पण समाज त्याला मान्य करायला तयार नाहीये म्हणजे इथिक्स आणि मॉरल्स दोन वेगवेगळ्या दिशेंना चाललेत चाललेत म्हणजे इथिक्स आणि मॉरल्स हे कधी कधी सोबतही असू शकतात कधी कधी ते अपार्ट सुद्धा जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही समजलं सगळ्यांना काही हे शिकण्याच्या आधी आपल्याला ते शिकावं लागणार होतं इथिक्स काय मॉरल्स काय व्हॅल्यूज काय असतात मूल्य काय असतात ते सुद्धा शिकावं लागतं फॉर एक्झाम्पल मूल्य काय मी काहीतरी बिलीफ धरून ठेव माझ्या मनामध्ये ते कन्सेप्शन आहे की एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या टेररिस्ट व्यक्तीला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये आग होती मला राग येतो बिलीफ आहे ना की टेररिस्ट व्यक्ती वाईट असतात ते आमच्या देशाला हानी पोहोचवतात मग त्यांच्याविषयी माझ्या मनात कुठली व्हॅल्यू येईल की दे आर नॉट गुड फॉर सोसायटी मग त्यांना कायद्यानुसार पनिशमेंट व्हायला पाहिजे अशीच व्हॅल्यू माझ्या मनामध्ये येईल माझ्या मनामध्ये ती व्हॅल्यू घट्ट बसली आहे राईट मला कुठलाही टेरिस्ट ऑर्गनायझेशन भारतातच नाही त्यांनी कुठेही हल्ला केला तर त्याचा मला त्रास होईल कारण ती माझी व्हॅल्यू आहे माझ बिलीफ आहे माझं मूल्य आहे माझ्या अस्तित्वाची ती एक ओळख आहे माझ्या तुमचे पण काही व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल बिलीफ काय असतात व्हॅल्यूज काय असतात त्याच्यानुसार आपली वागणूक वर्तवणूक कशी आहे ते शिकावं लागतं आणि एकदा का ते शिकल्यानंतर नीतीशास्त्र काय आहेत नीती मूल्य काय आणि या दोघांची सांगड काय हे आपल्याला शिकावं लागतं कळालं हेच सांगितलं मी तुम्हाला कधी कधी मॉरल्स तुमचे इतिक्षा अपात पण असू शकतात कधी कधी ते सोबत पण असू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही हा पॉईंट क्लिअर झाला राईट इझी कधी काही लिहायचं नाही हे सगळं होणार आहे आपल्या लेक्चर्स मध्ये मला फक्त तुम्हाला एक सांगायचं की ते इंटरेस्टिंग पाठ करण्याची काहीच गरज नाही फक्त चांगला माणूस बना आणि पेपरमध्ये जाऊन ओमिट करा आता दुसरं काय तिथे दिलंय बघा आता आपल्याला टॉपिकमध्ये द्यायचंय मानवतेच्या नीतिमत्तेचे सारेन्स ऑफ इथिक्स त्या इथिक्सचं त्या नीतीमत्तेचं इसेन्स काय व्हॅनिला इसेन्स टाकता ना तुम्ही कशामध्ये काय काय का बनवताना फ्लेवर येतो बघा थोडंच टाकता ना खूप जास्त टाकता केक बनवताना नाही ना दोन तीन थेंब टाकता ना तरी सुद्धा एक फ्लेवर येतो ना तसंच या नीतीशास्त्राचा इसेन्स काय काय फ्लेवर आहे त्याचा त्याचा इसेन्स एवढाच आहे की तुम्हाला चांगलं माणूस बनायचंय चांगला ऍडमिनिस्ट्रेटर बनायचंय तुमची डिसिजन मेकिंग चांगली असली पाहिजे एक बिल्ड करतं शेप करता आपल्या निर्णय क्षमतेला आपण चांगले अस वाईट बोलत नसलो चांगलं बोलत असलो तुमच्याकडे सचोटी असती तुमच्याकडे ऑनेस्टी असते तुमच्याकडे ट्रुथफुलनेस असेल तर ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही निर्णय घेणार आहात ऍज ऍडमिनिस्ट्रेटर निर्णय घ्यायला लागतील ना तेव्हा तुमचे ते निर्णय चांगल्या पॅरामीटरवर बेस्टच असतो म्हणजे इसेल्स काय सारखा का आहे त्या नीतीशास्त्राचा की तुमचे डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होते समजा नंतर काय पर्सनल इंटिग्रिटी की माणूस एक माणूस होतो घरी रात्री झोपताना तुमच्या मनामध्ये विचार येत नाही अरे मी एक विचार करतोय काम एक करतोय बोलतोय तिसरंच मा असं असं एवढं डिल्युजन असल्यावर झोप कशी नाही येणार ना तुम्ही बोला कधी खोटं बोलून बघा त्या दिवशी रात्री झोपच येत नाही आपलंच आपल्याला वाईट वाटतं आपण माणसं शेवटी आपण किती काही दगड असलो तरी कुठेतरी आपल्या मनामध्ये भावना आहे पण जेव्हा आपण त्याच्याशी विरुद्ध वागायला लागलो तेव्हा आपला आपल्याला त्रास होतो समोरच्या व्यक्तीला नाही जात काही फरक पडणार नाही तुमचे पॅरेंट्स का असत ना त्यांना समजेलही नाही समजेल पण त्याचा त्रास तुम्हाला होतो अगर आपण नीतीशास्त्राचे इसेन्स आपल्यामध्ये असेल तर तो त्रास होणार नाही ते डिल्युजन होणार नाही ते अँझायटी तो फिअर आपल्यामध्ये येणार ते काम आहे इसेन्स ऑफ इथिक्सचे ते काम आहे नीतीशास्त्राच्या साराच समजा डन नंतर काय बघा एम्पॅथी अँड कम्पॅशन सहिष्णुतेची भावना येते महिलांविषयी सहिष्णुता बॅकवर्ड सेक्शन ऑफ द सोसायटीचे जे मेंबर आहे त्यांच्याविषयी सहिष्णुता एखाद्याला गरज असेल जर तिथं ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर आपण पोहोचलो नाही त्याची सहिष्णुता एक असं आपण काय इमोशनल इंटेलिजन्स धरून त्या व्यक्तीचं दुःख कमी करण्याचं ट्राय करतो तुम्ही काय बोलली इमोशनल इंटेलिजन्स धरून इट डझन मीन की आपण सिव्हिल सर्वंट आपल्या मागे सतरा काम आहेत तुम्हाला ते काम पण करणं जरुरी आहे ऍट द सेम टाइम तिथून डिटॅच होऊन हे काम सुद्धा करणं जरुरी आहे हे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट तुम्ही किती क्विकली किती इझिली आणि किती कम्पॅशनेटली हँडल करता ते खूप मॅटर करत तुम्हाला ते कामही करायचंय त्या व्यक्तीलाही जपायचंय ऍट द सेम टाइम तुम्हाला सतरा कामं पण करायच्यात बाजूची ही सगळी तारेवरची कसरत आली करणं म्हणजेच काय सिव्हिल सर्व्हिस हेच म्हणजे नीतीशास्त्राचं आहे कुठं काय करायचं एखादी गोष्ट झाली आपण एवढे इमोशनली इन्वॉल्व्ह होऊन जातो त्याच्यामध्ये तिथून बाहेर पडणं अवघड होऊन जातो जेवतानी विचार खाताने तो विचार झोपताना तोच विचार सिव्हिल तो सर्व्हिटला असं करून चालणार नाही त्याच्या मागे एकच काम नाहीये भरपूर काम आहेत जिल्हा आहे ना भरपूर काम जिल्हा छोटी ना दहा लाखाची लोकसंख्या असते दहा लाख लोक म्हणजे पन्नास लाख प्रॉब्लेम पर माणूस पाच प्रॉब्लेम कडे मोठा इश्यू आहे तर त्या व्यक्तीला इमोशनली खूप जास्त इन्व्हॉल्व्ह कम्पॅशनेट असला पाहिजे की हा बाबा त्याचं दुःख कमी करण्यासाठी मी ट्राय करतो मी प्रयत्न करतो मी कमी करतो कॉन्स्टिट्युशनली हवं ते जे पॉलिसी मॅटर्स नाही त्याला मी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो या सगळ्या गोष्टी ठीक आहे इथिकल रोल मॉडेल आता हे सगळं कुठून येईल जेव्हा आपले जे आदर्श पुरुष किंवा महिला असतील ते आपले इथिकल रोल मॉडेल असले पाहिजे जसं की फॉर एक्झाम्पल गांधीजी की तुम्ही शांततेने काम करा बघा जसं की बी आर आंबेडकर तुम्ही दलितांविषयी तुमच्याकडे सहिष्णुतेची भावना असल्या तुम्ही, तुम्ही कायद्याने काम केलं पाहिजे ही इज अ फर्म अ फर्मर ऑफ द लॉ त्यांना कायद्याच्या बाजूला इकडे तिकडे गेलेला आवडत नाही मध्यम मार्ग काही एक्स्ट्रीज मध्ये करायचे महावीर जय जसं की कृष्णा निष्काम कर्म करत जा हेच आपले आयडियल पुरुष हे यांच्याकडून आपल्याला ते शिकायला लागत अजून आपल्या सिव्हिल मध्ये काही आयडियल पुरुष असतात गोष्टी सांगितल्या जातात नंतर तुमचा मॉरल कंपास तुमच्याकडे किती नीती मूल्य आहेत तुम्ही ऍज अ ह्युमन म्हणून एक्झिस्ट करता का हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आधी माणूस माणूस असायला नीतीमूल्य असायला हेच तुमच्या झालं सार झालं समजलं काय ते निर्धारक काय पॅरामीटर काय कशावर तुमची नीतिमत्ता ठरवली जाते टाइम आहे प्लेस आहे पर्सन आहे सती राम मोहन रॉयच्या काळामध्ये काय होती इथिकल होती जो सतीला विरोध विरोध करेल तो अनइथिकल वागणार होता टाइम तुमचं नीतीशास्त्र डिटर्मेंड करतं काही गोष्टी फ्रान्स मध्ये अलाउड असतील भारतात अलाउडस पर्सन सुद्धा काही गोष्टी इथिकल असतील अकॉर्डिंग टू गांधीजी काही गोष्टी अनइथिकल असतील अकॉर्डिंग टू एक्स वाय झेड पर्सन म्हणजे इथिक्सचे डिटर्मिन्ट कोण आहेत कोण निर्धारित करते इथिक्सला तर ता टाइम प्लेस आणि पर्सन पाहू आपण पुढे त्याचे परिणाम काय इथिक्स फॉलो करण्याचे आणि न फॉलो करण्याचे परिणाम पेपरला काही येऊ शकतं इस दिले परिणाम आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम पाहिजे फॉलो करण्याचे हे 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 परिणाम होतात अनफॉलो करण्याचे हे 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 परिणाम होतात समजे नंतर नैतिकतेचे परिणाम आता नैतिकता याचे परिणाम काय अरे डबल डबल झालं ते हा नैतिकतेचे परिणाम अगेन पॉझिटिव्ह म्हणजे काय केल्याने काय होतो बाबा काही पॉझिटिव्ह परिणाम होतील नाही फॉलो केल्या निगेटिव्ह परिणाम होतील जसा जसा क्लास येईल तस तशा गोष्टी कळत जातात समजलं पुढं सार्वजनिक खाजगी आणि सार्वजनिक संबंधामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट लाईफ मध्ये आता पब्लिक कोणती प्रायव्हेट कोणची जे आपण आपल्या पर्सनल फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जी लाईफ जगतो दॅट इज अ प्रायव्हेट लाईफ आणि जी ऑफिसमध्ये जगतो दॅट इज अ पब्लिक लाईफ तर हे नीतीशास्त्र तुमची पब्लिक लाईफमध्ये मध्ये कशी डिनो होतात आणि प्रायव्हेट लाईफमध्ये मध्ये कशी डिराईव्ह होतात दोघं ठिकाणी वेगवेगळी चालतात बरं घरी फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये इमोशनली ड्रिवन गोष्टी होतात कधी बोलली की आई बोलली की मी नाही काम करत आई तोंड एवढस तोंड करून बसते आपलं किती काही मन नसलं तरी ते करायला लागतं करायला लागतं पप्पा बोलले की तू जाऊन का एवढं काम करू नये आपण बोल मला वेळ नाही पप्पा रागवतात चिडतात बोलत नाही दोन तास आपण उठतो अडीच तासांनी काम करून येतो येतो की नाही घरी ह्या गोष्टी इमोशनवर डिराईव्ह असतात फ्रेंड्स अँड फॅमिलीवर आपली नीतिमत्ता अलग प्रकारे डिराईव्ह होते पब्लिक लाईफमध्ये अलग प्रकारे डिराईव्ह होते कायद्यावर सिव्हिल सर्व्हिसेसच्या रूलवर असते इथं तुमच्या इमोशन्स वर असते मानवी मूल्य महान नेते सुधारक प्रशासन यांची जीवन त्यांची यापासून धडे आता हे जे मोठे मोठे लोक आहेत इथे लोक टाकलेत बघा मी गांधीजींची जी, जी लाईफ आहे गांधीचा तलिस्मान असेल गांधीचं जे काही बरेच प्रिन्सिपल आहेत त्यांचे लास्ट मॅनपर्यंत पर्यंत ती सेवा पोहोचली पाहिजे आता हे काय महान नेते यांच्या आयुष्यातून आपण काय धडे घेऊ शकतो नीतिमत्तेची आणि ती आपल्या लाईफमध्ये कशी इम्प्लिमेंट करू शकतो आता मी इथं दोनच चित्र टाकले एक महात्मा गांधीजींचे टाकले एक डॉक्टर बी आर आंबेडकरांचे टाकलं तर आपल्याला हे दोघंच नाही शिकायचे आपल्याला भरपूर लोक शिकायचे काही लोक आपल्याला पाचव्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत काही पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचे यांच्या आयुष्यातून यांच्या शिकवणीतून काही धडे घ्यायचे आहेत आणि ते पेपरमध्ये तर लिहायचेच आहेत दॅट इज अ वन थिंग आपल्या आयुष्यात पण इम्प्लिमेंट करायचे दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग समजे आणि नंतर आहे पहिल्या चॅप्टरचा तुमचा प्रकार प्रत, सब टॉपिक कुटुंब समाज शैक्षणिक संस्था यांची भूमिका कशामध्ये नीतीशास्त्राची नीती मूल्याची पेरणी करण्यामध्ये कुटुंबामध्ये पहिल्यांदा बघा आपल्याला भारतीय समाजामध्ये मागितल्या मागितल्या गोष्टी दिली जा गोष्ट दिली जाते आपल्याला थोडस डिले दिल्या जातं आपण आज म्हणलं की मला हे पाहिजे तर आपल्याला ती गोष्ट दोन दिवसांनी दिल्या जाते जी गोष्ट दिल्या जाते ती आपल्या भावंडांसोबत शेअर करायला लागते आपल्यामध्ये काय एक शेअरिंग आणि केअरिंगचा फॉर्म्युला घरातच टाकलेला असतो चांगली गोष्ट आहे ना शेअरिंग अँड केअरिंग म्हणजे कुटुंबाचा नीतीशास्त्र म्हणजे कुटुंब रोल प्ले करतात कशामध्ये आपल्यामध्ये इथिकल टीचिंग किंवा इथिकल गोष्टी आणण्यासाठी राईट घरात आपण मोठ्या दिदीला किंवा मोठ्या दादाला मारत नाही हा मारत असल लाडाप्रमाणे दॅट इज डिफरंट थिंग पण त्यांचा एक ड्यू रिस्पेक्ट करतो आपण ते बोललं की आपल्याला ऐकायला लागतं का असं की नाही मी नाही करत जा तुझं काय गोंधळगार असं नाही होत किती काही काही असलं तर त्याचं ऐकल्या जातं किंवा तिचं ऐकल्या जातं म्हणजे रिस्पेक्टची भावना घरात शिकवल्या जाते आई वडिलांना उलटून बोलत नाही आपण किती काही असू द्या किती काही मोठा असू द्या नाही बोलत उलटून किती काही काय म्हणतो आरोगंट असू द्या त्यालाही वाईट वाटत तिलाही वाईट वाटत नाही बोलत आपल्या रिस्पेक्टची भावना घरातच शिकवल्या जाते एक वी फीलिंग आम्ही आम्ही आहोत मी नाहीये एक युनिव्हर्सल फीलिंग आपलेपणाची भावना घरात रुजवल्या जाते काही दिवसांनी आपण शाळेत जातो तिसऱ्या चौथ्या वर्षी आजकाल तिसऱ्या वर्षी जातो आमच्या टायमाला पाचव्या वर्षी जात होते शाळेमध्ये आपण एका घरातून शाळेमध्ये तिथे तीस पस्तीस जण एका याच्यामध्ये असतात सगळ्यांशी आपण प्रेमाने वागतो मोठ्या झाल्याने लहानपणी शाळेत गेलं मोठे झाल्यावर आपले व्ह्यूज आयडियाज वेगळे होतात आणि आपण थोडेसे डिल्युजन्स होऊन जातो पण जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातो तेव्हा आपण काय करतो सगळ्यांशी चांगलं बोलायला लागतो त्या मॅडम ज्या वर्गात येतात त्या आपल्याला दोन चार गोष्टी चांगल्या शिकवतात म्हणजे शाळा शैक्षणिक संस्था इथिकल टीचिंग इन्स्टील करण्यासाठी खूप मोठा रोल प्ले करतात नंतर आपण थोडे मोठे होतो बघा पाच सहा वर्षाचे होतो काही आपल्या स्वतःच्या वगैरे व्हॅल्यूज जन्म घ्यायला लागतात हा वाईट आहे तो वाईट आहे तो चांगला आहे हा असा, है, तो पसा है। वस, असा है। तो आहे तो तसा आहे अशा स्वतःच्या आयडिया आयडिया कुठून शेप होतात समाजानुसार शेप होतात समाज काहीतरी सांगतोय ना कंटिन्युअसली मध्ये आहे म्हणजे समाज सुद्धा ह्या व्हॅल्यू आपल्या मध्ये टाकण्यासाठी जबाबदार आहे म्हणजे या तीन संस्थांचा आपल्याला रोल शिकायचा आहे कशासाठी इथिकल नीतिशास्त्राच्या व्हॅल्यू तुमच्यामध्ये इम्पार्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये टाकण्यासाठी कोण कुटुंब शाळा शैक्षणिक संस्था आणि समाज हा झाला पहिला चाप्टर समजलं इथं दिलेलं आहे ह्या भावना ह्या फिलिंग घरातच जन्माला होतात मग इथून आपण एक ज्याच्या घरामध्ये थोडस ब्रोकन फॅमिली असेल बघा तो मुलगा किंवा मुलगी पण असे ब्रोकन असतात ब्रोकन म्हणजे ते लवकर कोणाशी फ्रेंडशिप करत नाहीत किंवा त्यांच्या त्यांच्या विश्वास रममान असतात ते पाहिले असतील तुम्ही तुमच्या आजूबाजू असतात समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे प्रत्येक कॅटेगरीचे लोक असतात इट डझन मीन की ते आहेत काहीतरी त्यांच्यासोबत झालंय पण त्याचा परिणाम त्यास तसे झाले आपलं काम काय त्याने बोलत करायचं दुसरं काय दुसरं आहे अभिवृत्ती अभिवृत्ती म्हणजे अटिट्यूड तुम्ही एखादी गोष्ट घडल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही येत होता तर तुम्हाला एक छोटा मुलगा तुमच्याजवळ आला आणि म्हणला की दिदी मला आहे ना, ना भूक लागली आता तुमची वागण्याची पद्धत टुवर्ड्स दॅट पर्सन कशी तुम्ही त्याला पैसे देता का त्याला खायला घेऊन जाता का तुमचा टिफिन त्याला देता की तुम्ही त्याला निग्रेट करून निघून येता ऍटिट्यूड म्हणजे तुम्ही कसं वागता तुमची अभिव्यक्ती काय तुम्ही व्यक्त कसे होता हा तुमचा ऍटिट्यूड आहे फॉर एक्झाम्पल यांनी का, काय यांनी काय केला तिचा टिफिन त्याला देऊन टाकला एक पर्टिक्युलर वेनी तिने काय केलं ऍक्ट केलं टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर पोरगा टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर पोरगी एका पर्टिक तुझा टिफिन तू दिला तिच्याकडे पैसे नसेल मेबी तिच्याकडे टाइम नसेल मेबी काही असू शकतं पण तिने काय केलं कम्पॅशन शो केला एम्पॅथी शो केली सहिष्णुता दाखवली आणि त्याला टिफिन दिला हे बिहेव्हिअर तिचं कसं घडलं ही अभिव्यक्ती तिची कशी घडली अभिव्यक्तीची संरचना घटक काय पॅरामीटर काय कॅब मॉडेल असतं कॉग्नेटिव्ह अफेक्टिव्ह आणि बिहेव्हिअर तिला सवय असेल तिची बुद्धी क्वाग्नेटिव्ह सांगत असेल की तू असं कर अफेक्शन प्रेमापुटी तिने ते केलं असेल घटक काय त्याची संरचना काय स्ट्रक्चर कसं आहे तिच्या अभिव्यक्तीच कसं डेव्हलप झालंय ते शिकायचं कार्य प्रभाव आणि विचार वर्तन यांच्याशी संबंध या अभिव्यक्तीचं कार्य काय ती अशी वागतीये त्याचे काहीतरी पॉझिटिव्ह बेनिफिट तिला मिळत असतील ना तिने तिचा टिफिन काढू दिला तिच्या मनामध्ये काय म्हणतात तिची एक शांततेची भावना आली असेल किंवा एक काहीतरी केली याची भावना उत्पन्न झाली असेल तुला चांगलं वाटलं असेल म्हणून ती परत असेल म्हणून ती परत परत मदत करत असेल काहीतरी त्यातून आउटपुट मिळत असेल ना ऑबियस तिला आउटपुटच मिळाले तिने कशाला केलं असतं मला मॅथ्स येतच नाही मी कशाला मॅथ्स घेऊन बसेल मला मॅथ्स येते मला मजा येते माझी झोप जो जाते म्हणून मी मॅथ्स घेऊन बसेल ना तिने आज टेफिन दिला उद्या पेन परवा पेन्सिल देईल तिची ही अभिव्यक्ती का झाली तिचा ऍटिट्यूड का झाला कारण ती तेव्हा जसं बिहेव्ह करत होती त्यानंतर तिला काहीतरी त्यातून मिळत समजलं विचार आणि वर्तन तुमची जी ऍटिट्यूड आहे अभिव्यक्ती आहे आणि जे तुमचं बिहेवियरल आहे या दोघांमध्ये बिहेवियर म्हणजे तुमचं वर्तन या दोघांमध्ये काही संबंध आहे का तुमची अभिव्यक्ती तुमच्या वर्तनावर परिणाम करते का का तुमचं वर्तन तुमच्या अभिव्यक्तीवर परिणाम करतं का या दोघांचं सर्क्युलेशन पाहिजे आज टिफिन काढून दिला इला चांगलं वाटलं इने उद्या कोणाला पेन्सिल दिली तिला चांगलं वाटलं परवा पेन्सिल दिली तिला अजून चांगलं वाटलं आता तिचं ते तिच्या अॅटिट्यूडने तिच्या अभिव्यक्तीने तिच्या वर्तनावर परिणाम केला उद्या तिला कोणीही तिच्याकडे मदत मागायला आला तर ती नाही म्हणणार नाही तिच्या अभिव्यक्तीने तिच्या वर्तनावर परिणाम केला हे झालं उलट पण होऊ शकतं आउट ऑफ कंपल्शन तिचं वर्तन असं होत गेलं होत गेलं होत गेलं आता ते काय करते विदाऊट विचार करता डायरेक्ट मदत करायला लागते तिच्या वर्तनाने अभिव्यक्तीवर काय केलाय परिणाम केला राजकीय अभिवृत्ती सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा पॉलिटिकल ऍटिट्यूड सुद्धा शिकावं लागतं कुठे जाणार आहे आपण सर्व्हिसमध्ये हे सगळं खूप गोड वाटतं पण ते प्रॅक्टिकल आहे ते पण शिकावं लागते आता पण खूप असं रोमॅन्टिक वाटतं पॉलिटिकल तुमची जी अभिवृत्ती आहे की तुम्ही तुमच्या पॉलिटिकल मास्टरच्या समोर कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी काय असते इम्पार्शलिटी तुम्ही भेदभाव नाही करायला पाहिजे पॉलिटिकल पार्टी मध्ये जर एक पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी सत्तेमध्ये आहे तर ती पॉलिटिकल पार्टी म्हणून तुम्ही काम नाही केलं पाहिजे तर तुमचे ते मास्टर्स आहेत म्हणून काम केलं पाहिजे लोकांचे प्रतिनिधी आहे म्हणून काम केलं पाहिजे तरी राजकीय अभिवृत्ती काय असते ते शिकावं लागतं काही नाही इझी समजे इझी चला भाग तिसरा आहे नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य कोण म्हणणारे आपण सिविल सर्वंट कोण बनणार आहे आपण सिव्हिल सर्वंट हे आता पण जे शिकला आपण खूप गुड 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 वाहता सगळ्यांना आवडतं सगळ्यांना आवडतं आई जशी थोडीशी चांगली बोलली की आपल्याला अजून आवडतं आई थोडस बोलला अजून भावाने थोडी लाड केले काय अजून बोल ना केली मित्र मित्रमैत्रिणी आपल्याला चॉकलेट दे अजून दे ना असं म्हणतो आपण स्वभाव आहे पण आपण कुठे जाणार आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲट द सेम टाइम हे गोडगोड भावना तर आपल्यासोबत असायलाच पाहिजे पण काय प्रॅक्टिकली आपण केलं पाहिजे हे आपल्या थर्ड मध्ये काय ॲज अ माणूस आपल्याकडे ह्या सर्टन व्हॅल्यूज असल्या पाहिजे कुठे गेला आपला पेन ॲज अ माणूस आपल्याकडे ह्या व्हॅल्यू असल्या पाहिजे कारण आपण जाणारे सिव्हिल सर्व्हिसेस गोड 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 बोलणं गोड गोड शिकणं कोणाला नाही आवडत सगळंच गुळ गुळगुळीत होऊन जात ते गुळगुळीत नाही व्हायला पाहिजे बोर नाही व्हायला पाहिजे तिथं जाऊन म्हणून काही प्रॅक्टिकल रियालिटी चेक असणं जरुरी असतो तो रियालिटी चोक मन, चेक म्हणजे आपल्याकडे काही भावना असणं जरुरी असतात काही मूल्य असणं जरुरी असत म्हणून सिव्हिल सर्वंटसाठी काही मूल्य खूप जरुरी असतात ती मूल्य म्हणजे सचोटी इंटिग्रिटी मी जो विचार करते ना जे बोलतेय ना तेच काम केलं पाहिजे मी सांगितलं की उद्या दहा वाजता आमच्या डिस्ट्रिक्ट मिटिंग आहे तर सगळ्या जे काही लोक जे काही सेक्शन ऑफ ग्रुप आहे महिलांचे प्रतिनिधी तुमच्या बॅकवर्ड सेक्शन ऑफ सोसायटीचे प्रतिनिधी काही अॅफिलंट सेक्शनचे प्रतिनिधी सगळ्यांनी भेटायचंय आणि मी जे काही सरकारकडून जी काही पॉलिसी येणार आहे जो विचार मी करतेय तेच मी बोललं गेलं पाहिजे आणि जे, जे प्रॉमिस मी माझ्या बोलताना करतेय महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जो टाइम दिलाय त्या टाइमाच्या आत ते प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे बडबड आणि काम काहीच नाही म्हणजे ज्या पब्लिक पॉलिसी ज्या सरकारने दिलेल्या पॉलिसी त्या वेळेवर मी इम्प्लिमेंट केल्या गेल्या के पाहिजे माझ्या मन माझ्या डोक्यामध्ये जो विचार चालू आहे कागदावर जे लिहिलंय आणि जे मी ऍक्शन करते याच्यामध्ये तफावत असली नाही पाहिजे सचोटी असली पाहिजे आता मला सांगा कामामध्ये सचोटी कधी का येईल जेव्हा त्या माणसाच्या मध्ये सचोटी असेल जेव्हा तो त्याच्या त्या फॅमिली लाईफमध्ये इंटिग्रिटीने काम करत असेल नाहीतर त्याचं लग्न झालं आणि त्याच्या एक्स्ट्रा अफेअर आहे सुसुटी आहे त्याच्याकडे तर तिचं लग्न झालं तिची एक्स्ट्रा मॅरिटेला फेरेल सुसुटी आहे का तर त्यांची पार्टनर विषयी सचुटी नाही तर कामामध्ये कशाला येईल म्हणून हे इथं शिकायला समजा डन मॅडम अशा एक्झाम्पल का त्याशिवाय समजायचं नाही मी पक्षपातीपणा इम्पार्शालिटी असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल ही सिव्हिल सर्वंट झाली हिच्याकडे मी गेली आणि हिच्याकडे हा गेला तू नको तू मागचा गेला असं नाही वागायला पाहिजे की मॅडम हो त्यामुळे मॅडमला स्पेशल ट्रीटमेंट मॅडमला कॉफी आणि त्या बिचाराला पाणी पण नाही विचारलं असं नाही वागायला पाहिजे जे काही सरकारी प्रोसिजर आहे किंवा मी पाच वाजता आलीये हा तीन वाजता आला याचा नंबर लागला आणि माझा साडेपाच वाजता पण नंबर लागतो तिला भेटायला असं नाही व्हायला पाहिजे तो पहिले आला ना तर त्याला पहिलेच टाईम निपक्षपाती पण इथे तुमच्या ओळखी अनोळखीवर हा थोडं बहुत तू माझी हे करणार ना कारण इथे बॉन्ड बनलाय एक थोडं बहुत करणार ना पण ते क्रॉस नाही झालं पाहिजे आपण लोक सरकारचा आमचा मनी तुम्ही वापरताय ना असं कसं जमेल त्याला दुजा भावान मला खूप चांगलं ट्रीटमेंट नाही जमायचं ना हा ते ऑफिस झाल्यानंतर मला तू घरी घेऊन जा हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा दॅट इज डिफरंट थिंग पण तिथे नाही समजलं नी पक्षपाती तसंच निपक्षपातीपणा म्हणतात वुमन मेन जेंडर मध्ये निपक्षपातीपणा तुमचे बॅकवर्ड सेक्शन ऑफ सोसायटी मध्ये पक्षपातीपणा आपल्याकडे आहे आपल्याकडे ते पोल्युशन पोल्युशन प्युरिटीचा कन्सेप्ट नसायला पाहिजे कोणी नाही आपण सिव्हिल सर्वंट आहे जबाबदारी दिलीये संविधान आणि तुमच्याकडे हे प्रॅक्टिस तुम करा तुम्ही नसेल होत वॉर्ड ऑफ म्हणून निपक्षपाती समजलं नंतर आहे पक्षीय निरपेक्षता की मला हे पॉलिटिकल पार्टीचे विचार आवडतात म्हणून हे सत्तेत नसले काय सत्तेत असले काय मी यांचीच आयडिओलॉजी फॉलो करणार यांचीच कामं करणार तुम्ही कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी म्हणून ऑफिसमध्ये जाऊन नाही बसलात तुम्ही पब्लिकसाठी काम करतायत सरकार निवडून ज्या पक्षाचं दिलंय त्या पक्ष त्या पक्षासाठी नाही त्या सरकारसाठी तुम्हाला काम करायचंय त्यांची आयडिओलॉजी तुम्हाला पटो नाही पटो ते तुमचं काम नाहीये घराचं दार सोडलं की तुमच्या पॉलिटिकल आयडियलॉजी सोडायच्या घराचं दार ओलांड घरी येतात आणि ओलांडला की तुम्ही तुमच्या आयडिओलॉजी पिक करू शकता काही प्रॉब्लेम नाही पक्षीय निरपेक्षता मग मला हे आवडतात मग मी हे बोलतील तसं नाही इट शुड नॉट हॅपन आता हा का टाकलाय कारण असं तिथे सिव्हिल सर्व्हिसमध्ये पाण्यात आलंय असं होतं म्हणून ते सिलेबस मध्ये टाकलं ते व्हायला नको अटलिस्ट आपल्याकडून वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी तेच इमोशननी काम नाही करायचे मी तिची मॅडम आहे म्हणून ती मला एक इमोशन सब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट देते आणि ती त्याला ओळखत पण नाही म्हणून त्याला काहीच भाव देत नाही असं नाही व्हायला पाहिजे आमच्या दोघांना सेम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे ऑब्झेक्टिव्हली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे कारण आम्ही तुझ्या ऑफिसमध्ये येतोय ना आम्ही घरी असतो तर तू किती मला घेऊन कुठे जा दॅट इज डिफरंट थिंग वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे इमोशनल ड्रिव्हन नाही एखाद्या ठिकाणी फ्लड आली तर रडत नाही बसायचं ती जो ना फ्लड आली आहे लोकांचं कसं करायचं ॲज अ सिव्हिल सर्व्ह तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे याला मॅनेज कसं करायचं कोणी रडत असेल कोणी आक्रोश करत असेल कोणी काही करत असेल ते शांत करणं ऑब्जेक्टिव्हली तिथे इमोशनली इन्व्हॉल्व्ह न होता तुमचं काम हा थोडं बहुत तुम्ही होणार आणि माणूस ना भावना येतील ना ते शिकू आपण ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह चे मधला एक पॅरामीटर असतो तिथे तुमची भावना येतात फेअर ट्रीटमेंट येते तिथे थोडं बहुत इमोशन होणार ते शिकू आपण सार्वजनिक सेवेसाठी समर्पण डेडिकेशन असलं पाहिजे फ्लड आले बारा वाजता फ्लड येऊ द्या दोन वाजता फ्लड येऊ द्या मॅडम तिथं हजर डेडिकेशन आहे नाही माझा ऑफिस टाइम रात्री दोन वाजता जाणवतो मी नाही येणार इट शुड नॉट हॅपन ते त्यांचं काम आहे जबाबदारी दिली जिल्ह्याची त्यांच्यावर डेडिकेशन असलं पाहिजे पॅशनेटली काम केलं पाहिजे डेडिकेशन एक झालं पॅशन एक झालं जेव्हा डेडिकेशन पॅशन मध्ये कन्व्हर्ट होतं ना खूप बारी कार्य पण डेडिकेशन आहे अभ्यास करणं उद्या हे अभ्यास करणं तर पॅशन मध्ये कन्व्हर्ट झालं ना आवडीमध्ये कन्वर्ट झालं तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडणार की अभ्यास करणं तुम्हाला असं नाही बाबा ठेवून द्या आता थोडस जेवण कर हे सांगाल तसंच त्या सिव्हिल सर्व्हनला पॅशन जेव्हा निर्माण चला आता बस झालं तुम्ही ना थोडासा सुट्ट्या घ्या चार पाच दिवसासाठी घुमून फिरून या सरकारच्या पॉलिसीज असतात तुम्ही खूप काम केलंय ले। एक लेथार्जी आली तुमच्यामध्ये जाऊन रिफ्रेश होऊन या अजून चांगलं काम करा समजलं पुढं आहे सहानुभूती सहिष्णुता एम्पॅथी आणि कम्पॅशन दुसऱ्यांचं पेन फील केलं गेलं पाहिजे दोन वर्षाच्या बालकाचं पेन सुद्धा तुम्हाला फील केलं गेलं पाहिजे ऐंशी वर्षाच्या वृद्धाचं पेन सुद्धा तुम्हाला फील केलं गेलं पाहिजे महिलेचं पेन सुद्धा तुम्हाला फील केलं गेलं पाहिजे पुरुषांचं पेन सुद्धा फील केलं गेलं पाहिजे कुठल्या स्थितीतून ते जात आहेत समजलं पाहिजे आणि त्यांचं बेटर करण्यासाठी आपल्याकडे काय पॉलिसी इट मीन किंवा जायचं आहे पेन फील करणं त्याच्यावर सोल्युशन आणणं ते सोल्युशन इंटिग्रेटिंग इम्प्लिमेंट करणं समजलं खूप फाईन लाईन आहे बरं खूप जास्त फाईन लाईन आहे कुठे थांबायचं हे कळलं ना गोष्ट इझी होता नाही तर बस चाललंच आहे कार्यक्रम दुर्बल घटकांसाठी सहानुभूती जर इथे त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलाय म्हणजे आपल्याला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लासेस महिला वृद्ध तुमच्या फिजिकली हँडिकॅप ट्रान्सजेंडर यांच्या यांच्या अप्लिपमेंटसाठी कामं करावी लागणार तर सिलेबसमध्ये त्यांनी लिहिलंय तर हे आपल्याला करायला लागणार कोण कोण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वुमन अदर बॅकवर्ड क्लासेस ट्रान्सजेंडर वृद्ध आणि बालक आणि महिला यांच्यासाठी काम करायला लागणार इट मीन की थी पुरुष हा ठीक आहे म्हणजे करायचं पण तुम्हाला बाय नेचर बाय सोडं ऍडव्हानेज मिळालेला आहे म्हणून ते तसं ओके पण सरकारचा म्हणा किंवा जे ब्युरोक्रॅट आहे त्यांचा ऑलवेज एक ऍटिट्यूड असतो सगळ्यांना एका लेवल प्लेइंग फील्डवर आणायचं म्हणून जर असं जास्त सुखसुविधा दिल्या जातात ऍप्रिहेशन नाही म्हणजे आम्हाला काहीच नाही असं नाही येते ते प्रत्येकाला दिलं जातं पण थोडं आता एवढं तफावत असलं यानं इथं आणायला लागेल ना आणायला लागेल ना इथे आणल्यावर तुम्ही शेअर कम्प्लीट कराल ना म्हणून सगळं असं ॲप्रिएशन आहे मग आम्हाला नाही मी असं नाही करायचं असं म्हणायचं आम्ही तेवढं कॅपेबल आहे म्हणून आमच्याकडे सरकार लक्ष देत नाही आम्ही करू शकतो थोडं गरज आहे काही गोष्टींना काही सेक्शनला म्हणून ते द्यावं लागतं अप्रिहेशन मानायचं नाही कुठल्या गोष्टीवर रागराग करायचं नाही आपण एवढे मोठे नाही आहोत आपण नाही फॉर्म्युलेट केलं कॉन्स्टिट्यूशन आपण नाही पॉलिसी फॉर्म्युलेट केलं आपल्याला स्वतःला खूप शून्य समजायचं आणि काम करायचं आपलं डोकं पोचू शकत नाही म्हणून त्यांचं डोकं पोहोचते ना त्यांनी विचार करून काहीतरी बनवलं असेल ना हा त्याचा दुरुपयोग होतो ते मलाही मान्य त्याचा दुरुपयोग होतो मलाही मान्य आहे पण त्याच्याविषयी काय त्याला निगेट करणं किंवा रागराग करणं दिस इज नॉट द सोल्युशन एका पॉईंट ऑफ टाइम ने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्याची काळजी तुम्ही नकार आज झालेच किती पंच्याहत्तर वर्ष झालेत फक्त भावनिक बुद्ध्यांक संकल्पना त्याची उपयोगिता इमोशनल इंटेलिजन्स काय आहे इमोशनल इंटेलिजन्स मी सांगते कुठं थांबायचं कुठं थांबायचं दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स आता चाललेच वाहवत म्हणजे भावनेच्या भरामध्ये चालले दॅट इज नॉट अ इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला सहिष्णुता फील करायची एखाद्या वृद्ध महिलेविषयी एखाद्या ट्रान्सजेंडर पण थांबायचं कुठं दॅट इज अ भावनिक बुद्ध्यांक समजलं त्याची उपयोगिता काय आहे उपयोग काय भावनिक बुद्ध्यांकाचा तुम्ही जे डिसिजन घेणार आहेत ना ते फेअर असतील तर ना सब्जेक्टिव्ह असतील ना ऑब्जेक्टिव्ह असतील फेअर असतील ते जिथे जो डिसिजन लागेल तिथे तो घेतला जाईल प्रशासन आणि कारभारामध्ये त्याची उपयोगिता आणि उपाय उपाययोजना उपयो, काय उपयोग होतो त्या भावनिक बुद्ध्यांकाचा प्रशासनामध्ये हे सुद्धा आपल्याला शिकायचं तिथे जाऊन आपण प्रॅक्टिकल करणार इथे आपल्याला थेरोटिकल शिकायला लागेल पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून देईल काळजी न करते नंतर आहे भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानाचे योगदान ही काय म्हणगडे इकडे चला विचारवंत आहेत अरिस्टॉटल प्लॅटो हे काहीतरी शिकून गेलेत बघा फिलॉसॉफर असतात ना गांधीजी गौतम बुद्ध महावीर जैन फिलॉसॉफी या? या लोकांचे विचार काय लोकांना या व्यक्तिमत्वांचे विचार काय त्यांनी काय सांगितलं आणि त्याचा उपयोग आपण आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या आधी प्रिपरेशन मध्ये आणि नंतर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कसा केला जातो तर आपल्याला काही लोकांचे विचार शिकायचे काही व्यक्तिमत्वांचे विचार शिकायचे त्यात आहे अरिस्टॉटल ग्रीसवाले आहेत हे नंतर त्यांचे शिष्य प्लॅटो त्यांचे शिष्य येथे आणि नंतर त्यांचे शिष्य सॉक्रेटस ऍक्च्युली ते सॉक्रेटिस प्लॅटो ऍरिस्टॉटल असेल सॅक्रोटिस सॅक्रोटिस एक नंबर लावायला पाहिजे मग चुकलं माझ्याकडून एकदम मेजर माणूस सॅक्रेटिस त्यांचे शिष्य प्लॅटो आणि त्यांचे शिष्य अरिस्टॉटल उलट झालं माझ्याकडून कळलं तुम्हाला आधी कोण सॉक्रेटिस त्यांचे शिष्य प्लॅटो आणि त्यांचे शिष्य कोण अरिस्टॉटल या तिघांचे विचार शिकायचे आहेत आपले जेव्हा आपल्याकडे गौतम बुद्धांचा काळ होता ना तेव्हा तिकडे ग्रीसमध्ये युरोपमध्ये सॉक्रेटिसचा काळ होता आपल्याकडे जेव्हा गौतम बुद्ध महावीर आले होते ना उदयाला उदयाला नाही आले होते जेव्हा या फिलॉसॉफी आल्या होत्या तेव्हा तिकडे या सॉक्रेटिस याच्या फिलॉसॉफी आल्या होत्या ह्या शिकायच्या आहेत आपल्याला काही नाही एकदम साधी विचारित आपल्या डोक्यात बसून जातात हे तिघांना शिकायचंच आहे त्याबद्दल भारतामध्ये पण आपल्याला काही लोक शिकायचे काही व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायचा ते म्हणजे एक गौतम बुद्ध यांची फिलॉसॉफी यांचा मध्यम मार्ग काय असतो त्याचा प्रशासनामध्ये कसा उपयोग करू शकतो महावीर अरे महावीर कुठे गेले ठीक आहे मी महावीरांचं चित्र टाकायचं विसरली मी डाउनलोड केलं होतं पण आपल्याला महावीर पण महावीरांची सुद्धा आयडिओलॉजी शिकायची आहे नंतर आपल्याला मॉर्डर्न इंडियामध्ये मॉर्डर्न जगामध्ये जेयस मिल याची आयडजी शिकायची आहे रुसो शिकायचा वर्टेर शिकायचा आहे भारतामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर शिकायचे गांधीजी शिकायचे राम मोहन मोहनराव शिकायचे स्वामी विवेकानंद शिकायचे लो या लोकांना आपल्याला शिकायचं या व्यक्तिमत्वांना आपल्याला शिकायचंय फक्त शिकायचंय का येस शिकायचं पण आहे जे मॉरल जे कोटवाले क्वेश्चन्स को येतात ना याच व्यक्तींचे पी एपीजे अब्दुल कलाम व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी त्यांना पण शिकायचंय आपल्याला त्यांच्या नावाचा दरवर्षी एक कोट येतो दहा मार्क त्यांना स्पेशल दिलेले आहेत आपल्या मध्ये पेपरमध्ये करू शकता किती खतरनाक व्यक्तिमत्व होतं ते व्हेरी ब्रिलियंट पर्सन व्हेरी हंबल व्हेरी डाऊन टू अर्थ मला तो खूप आवडतात खूप जास्त त्यांना पण शिकायचंय आपल्याला त्यांची जी कोट अतिशय साध्या साध्या गोष्टी बोलून गेलेत ते खूप इम्पॅक्ट करते त्यांना शिकायचं आपण आणि मग त्यांना शिकल्यानंतर आपल्याला काही बेस प्रश्न सॉल्व्ह करायचे या चॅप्टर मध्ये हा झाला तुमचा पाचवा चॅप्टर समझे इझी घाबरायचं नाही मी आहे ती अजिबात घाबरू नका तुम्हाला सगळं रेडीमेड देते मी ते फक्त इथं खायचं पेपर मध्ये जाऊन ओमट करायचं रेडीमेड आहे सगळं मला तर वाटतं मी पीपीटी बनवून त्याचा काही उपयोगच होत नाही मी बनवत नको जाऊ का नंतर आहे लोक प्रश्न आता हा खूप प्रॅक्टिकल चॅप्टर आहे खूप प्रॅक्टिकल चॅप्टर हा आता जेवढं शिकलो ना आपण हे ते सगळेच इम्प्लिमेंट करायचं खूप प्रॅक्टिकल चॅप्टर आहे लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता जे शिकलोय ना आतापर्यंत ते इम्प्लिमेंट करायचंय तिथे जाऊन काय गोंधळ घालणार आहे तुम्ही चांगला घातला तर चांगला आउटपुट येईल नाही घातला तर मग कार्यक्रम व्यवस्थित होईल व समस्या तिथे जाऊन नैतिक स्थिती काय नीती मूल्य पाळली जातात का पाळली जातात तर कुठवर पाळली जातात नसल पाळली जात तर कशे पाळायची हे या चॅप्टरमध्ये शिकायचं प्रशासनामध्ये नीतीमूल्य पाळली जातात का काही प्रमाणावर पाळली जातात काही प्रमाणावर पाळली जात नाहीत दॅट इज अ रियालिटी तुम्ही अनुभवलं असेल ही रियालिटी आहे तिथे पाळल्या जात नाही म्हणून सिलेबस मध्ये टाकले नाही तर काय टाकलं असतं सगळं गुडगुड गुड गुडीगुडी असतात काय टाकलं असतं त्यांनी आपल्याला कधी टोकतात लोक जेव्हा आपण वाईट वागतो जेव्हा आपण चुकीचं वागतो तिथे ते गोंधळ घातलेला आहे म्हणून ते मध्ये टाकले नाही काही गरज नव्हती सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कुंडी तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट का होतोय व्यक्तीला एक करायचं असते सिस्टीम एक म्हणतीये करतात तिसरं आहे ही कोंडी का निर्माण झाली आधी ती कोंडी शिकायची आहे व ते कोंडीवर सोल्युशन शिकायचं नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे नीतिमत्ता तुमच्यामध्ये इन्स्टॉल करण्यासाठी कायद्यांचा काय उपयोग आहे डेटर करतो ना तुम्ही जर सिग्नल तोडलं तर फाईन बसणार आहे डेटर करतो पण एकदा का सवय लागली सिग्नल तोडण्याची फाईन न भरण्याची की त्या व्यक्तीला किती काही सिग्नल असू द्या तो तोडून जातो कसा जातो त्याचं त्याला माहिती कायदा फक्त डेटर भीतीचं काम करतात एका पॉईंट नंतर कायदा काहीच का नाही करू शकत एखादा व्यक्ती जेलमध्ये जाऊन आला नंतर त्याला जेलची काहीच भीती वाटत नाही तर आयज टू होऊन जातो त्याला म्हणजे तो काय कायदा फक्त काय काम करतो डेटरन्सचं काम करतो भीतीचं काम त्याच्या मनातून भीती गेली की तो वाऱ्यासारखा सुसाट सुटतो मग कायदे किती रोल प्ले करतात नैतिकता इन्स्टॉल करण्यासाठी ते शिकायचे विनियमन व सतसत विवेक बुद्धी तुमचा कॉन्शियन्स कायद्यापेक्षा कधी कधी होईल ते कॉन्शियन्स कि मला सिग्नल नाही तोडायचं माझ्या पुढचे दहा जण तोडू द्यात तुमचं मन काय सांगतं तुमची सत्सत विवेक बुद्धी काय सांगते किंवा कॉन्सियन्स काय सांगतोय हे अगेन्स्ट लॉ आहे अगेन्स्ट नेचर आहे जर मी सिग्नल तोडला आहे तर माझा जीव जाईल नाही तर समोरच्याचा जीव जाईल हा कॉन्शियन्स ही विवेक बुद्धी आपल्यामध्ये आली तर आपण ते काम करणार नाही लॉ तर काम करतोच पण त्याच्यापेक्षा इफेक्टिव्हली काम आपली सतसद विवेक बुद्धी करते एखादा व्यक्ती कधीच उलट बोलत नाही बघा एखादा सतत उलट बोलायला लागतो त्याला आदत लागली उलटं बोलण्याची आता याला उलटं बोलतायत त्यांना जो बोल जो बोलत नाही त्याला ऑब्विस्ली बोलता येतं पण त्याची सत्सत विवेक बुद्धी काय म्हणते की नाही त्यांनी स्वतःला लिमिट केलंय Then, उत्तर दायित्व आणि नैतिक शासन एक अँसरेबिलिटी असली पाहिजे एवढा फंड डिसबर्स केलाय ना त्याला फंड कोणाचा पैसा कुणाचा आहे आमचा आहे पब्लिकचा आहे तुम्ही तिथं बसलाय तुम्ही आम्हाला अन्सरेबल असलं पाहिजे की हा पैसा मी घरी घेऊन नाही चालवते मी इथे वापरतोय त्याचं ऑडिट झालं पाहिजे त्याची व्यवस्थित फाईल तुम्ही तुमच्या पॉलिटिकल मास्टर्सला सेंड केली पाहिजे कॅगनुसार त्याचं ऑडिट झालं पाहिजे सिस्टीम आहे आपल्याकडे उत्तरदायित्व आलं पाहिजे ऍट पैसाच तोच लुभावणार हो माणसा म्हणून उत्तरदायित्व शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण कसे करायचे तिथे नाहीयेत कोंडी झालीये बोंब बॉम्ब पडलेली आहे मात्र ते सॉल्व्ह कसं करायचं बळकटीकरण कसं करायचं मग त्यासाठी वेगवेगळे वेग पॅरामीटर असतात व्हॅल्यू ट्रे ट्रेनिंग द्या तुम्ही कायदे अजून स्ट्रॉंग बनवा हमेशा ट्रेनिंग प्रोव्हाइड करा शाळेपासून या गोष्टी चालू करा घरापासून या गोष्टी चालू करा आता काहीतरी सरकारचा निर्णय आला ना भगवद्गीता शाळेमध्ये टीच केल्या जाईल का रिलिजियस क्रिप्चर म्हणून टीच नाही करणार आहेत ते एक नीतीमत्तेच एक रिसेन्स आहे त्याच्यामध्ये म्हणून ते शाळेमध्ये शिकवणार आहे सरकार काम करते आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या आणि निगम प्रशासन आंतरराष्ट्रीय संबंधावर दोन देशामध्ये व्यवहार होतोय काही होऊ शकतं त्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये तुमची नीतिमत्ता किती तुम्ही दोन्ही देशाच्या सिटीजनला इम्पॅक्ट करणार आहेत कुठून तुम्ही राफेल घेताय बोफर्स घेत आहे ते ऍट द एंड आपल्याला इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किती ट्रान्सपरन्सी एखादा करार साईन केलाय तो करार आउट ऑफ तुम्ही तुमच्या ग्रीड नुसार साईन केलाय की देशासाठी साईन केलाय तसं सा आपला देश असा करार साईन करत नाही जे आपल्या अगेन्स्ट जातात आर ए नावाचा करार होता बघा रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप जे आपल्या शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणार होत सरकारने सैन्याय केला ते आपल्यासाठी होत एक आउट ऑफ ग्रीड होत या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किती नीतिमत्ता आहे नसेल तर ती कशी आणायची जसं समाज पुढे जाईल तशी तशी नीतिमत्ता आपोआप येईल कारण आपण माणूस इन्हेरंटली वाईट नसतो आपण परिस्थितीनुसार वाईट झालेला असतो परिस्थिती सुधारली की वाईटातला वाईट, वाईट माणूस सुद्धा चांगला वागायला लागतो आणि हे बिलीफ असंच करा वाईट माणसं वाईट नसतात काहीतरी झालंय त्यांच्यासोबत म्हणून ते वाईट वागत समजलं कोणतरी म्हणतो ना काळ वाईट असतो वेळ वाईट असतो माणसं वाईट नसत सिंधूत आहे सप्पाळ्यांचं वाग माणसं वाईट नसत वेळ वाईट असत माणूस हा इनहेरंटली गुड पर्सन हा तो सेल्फिश नुसार वागतोय काहीतरी रिझन येत म्हणून वागतोय तर रिझन जर रेक्टिफाय केले ना तो तसं वागणार नाही किती काही वाईट होणार द एंड तो काय म्हणतो त्याचा प्रायशित तर कर करतोच हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा काय होतं तुमचं युजफुल ठरतो निगम प्रशासन कॉर्पोरेट जे मोठे मोठे तुमचे हे एम एन सीज आहेत बघा त्याच्यामध्ये कधी कधी अफरातफर होते दोन बोर्ड ऑफ डिरेक्टरचे भांडणं होतात पाहिलं सर टाटा आणि सायरस मिस्त्री यांचं बरंच सा चाललं होतं इकडे तुमच्या इन्फोसिस मध्ये पण काय जरा ताना ताणी झाली होती हे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नीतिमत्ता आहे का नसेल तर ती कशी आता हे का आलंय अगेन तुम्हाला तर ट्रायंगल शिकवलं मी आल्या आल्या म्हणून हा आहे मग या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुद्धा नीतिमत्ता असणं जरुरी आहे संबंध जवळचे असतात म्हणून टेंडर त्यांनाच देणार आहे ना काम तेच लोक करणार आपण थोडी करणार आहे रस्त्यावर जाऊन काम मा मा काम त्यांना करायचंय मग त्यांच्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता असणं जरुरी आहे कारण त्यांना काम भेटणार आहे आणि उद्या ते सिटीजनला इम्पॅक्ट करणार आहे जो चांगला काम करतो त्याला टेंडर भेटेल आणि तो रस्ता बांधेल तो पाण्याची टाकी बांधेल तो मेट्रो बांधेल आणि त्यांनी जर इन्फिरियर इन्फिरियर क्वालिटीचं गुड वापरलं ते रस्ता गेला रुळ गेला सगळंच वाहून गेलं आणि आपण पण गेलो म्हणून तिथे असणं जरुरी डन नंतर आहे सहावा चॅप्टर प्रशासनातील सभ्यता लोकसेवेची संकल्पना प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार तिथे कशी सभ्यता आहे प्रशासनामध्ये तुम्ही कसं वागताय कसं बोलताय कशाच्या आधारावर बोलताय तिथे सभ्यता आणि प्रोबिटी खूप साऱ्या व्हॅल्यूज असतात ऑनेस्टी असते तुमची नंतर तुमची ट्रुथफुलनेस असते नंतर इंटिग्रिटी असते आणि ह्याच्या सिव्हिल सर्व्हिसचा व्हॅल्यू शिकल्या ना आपण दहा बारा त्यांच्या सगळ्यांच्या वरची एक व्हॅल्यू आहे प्रोबिटी नावाची ती असली की तुमच्याकडे हे सगळं आहे तिथं काय तुम्ही ऍज अ सिव्हिल सर्वंट ऍज अ ह्युमन म्हणून परफेक्ट एक आयडियल पुरुष असतो ना तुम्ही तसे आहात राम आयडियल पुरुष मानतो आपण तुम्ही तसे आहात आणि तुम्ही काम करताय म्हणजे स्वतःच्या फायद्याचा कधीच विचार करत नाही रामाकडे संधी नव्हत्या खूप सारख्या संधी होत्या पण त्यांनी कधीच विचार नाही केला आयडियल पुरुष आज का पुतो आपण त्यांना आयडियल पुरुष होते तसं सिव्हिल सर्वंटने आयडियल सिव्हिल सर्वंट असलं पाहिजे तो आयडियल कधी बनेल तिथलं सभ्यता आयडियल असेल तो ती कशी बनवायची या सगळ्यांचा वापर करू डन माहितीची देवाण घेवाण तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केल्या जाते का मी आर टी आय फाईल केला तर मला आठ दिवसात उत्तर मिळत आहे का मला मिळालेलं उत्तर दोन तीन पानातच मिळतंय तर मला दहा हजार पाने दिली जातात मी कधी वाचू ते कधी कॉम्प्रिमेंट करू मी जो प्रश्न विचारलाय त्याच उत्तर मिळतंय का अगर मी समाधानी नसेल तर मी माझ्या ऍपिलेट म्हणजे दुसऱ्या बॉडीतनं जाऊ शकते का हे मेकॅनिझम किती स्ट्रॉंग आहे हे तुमची जिथे माहितीची देवाणघेवाण असेल जिथे ओपननेस असेल जिथे ट्रान्सपरन्सी असेल तिथे तुमची ही प्रशासनातील सभ्यता मोठ्या प्रमाणावर दिसून येते आता ऑनलाईन केलं बघा सरकारने सगळं ऑनलाईन करण्याचं कारण काय आहे तिथे तुमची माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे मी एक क्लिक केलं मला इन्फॉर्मेशन मिळते माहिती की नाही काही काय ठिकाणी नसेल डिफरंट पण एक चालू केलंय ना सरकारमधील पारदर्शकता ट्रान्सपरन्सी जेवढं तुमचा कारभार ट्रान्सपरंट असेल ना तेवढा लोकांचा त्याच्यावर विश्वास असेल तुम्ही बघा आई वडिलांच्या काळामध्ये आपल्याच आई वडिलांच्या काळामध्ये जे ब्युरोक्रॅट असतील त्यांना बाबू लोक म्हणायचे तो ब्युरोक्रॅट रस्त्यावरून जरी चालला तर आपले जे काही लोक असतील घरामध्ये निघून एक भीती होती आपण तशी नाहीये आपण डायरेक्ट हाय हॅलो हँडशेक करून करतो नमस्ते करतो का करतो आपण कारण आता तिथे ट्रान्सपरन्सी यायला लागली त्यांच्या क्लोजनेस आला हे वाईट नाहीये ते आपल्यासाठीच आलेत ते बाबू लोक नाही ते आपले सर्वंट आहेत आम्ही त्यांना पावर दिले दे आर वर्किंग फॉर अस ही भावना का निर्माण झाली तिथे थोड्या बहुत प्रमाणावर ट्रान्सपरन्सी आहे हा थोडे घाण आहे तिथे जाऊन आपल्याला पण तिथे चालू झालेली आहे मी तुम्हाला एका पण पण सांगते सांगते कन्फ्युज नाही होते ना माहितीचा अधिकार जे तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन सांगितलं किती दिवसात मला मिळतो आर टी आय दोन हजार पाच मध्ये शिकायचे आपल्याला आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तुमचे इथिकल कोड ऑफ कंडक्ट काय असायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेल्यावर इथिकल कोड ऑफ कंडक्ट तुम्ही ऑफिस मध्ये कसं वागायला पाहिजे एक पॅरामीटर ठरवून दिलेले तिथे वाचावं लागतात शिकावं लागतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तुम्ही कसं वागणार आचारसंहिते मॉडेल जसं इलेक्शन मध्ये कसं वागणार काय करणार ऑब्व्हियसली ते जे तयार केलेले आहेत त्या पॉलिटिकल पार्टीज नीट वागावं सिव्हिल सर्व्हिटनी त्याच्यामध्ये काय एक चांगलं सहकार्य करावं त्याच्यासाठी ते, ते, करा ते, ते, ते दिलेले असतात नागरिकांची सनद कार्यसंस्कृती सेवा प्रदानाचा दर्जा सार्वजनिक निधीचा विनियोग आणि भ्रष्टाचाराचे आव्हान हे जे चार पाच पॉईंट दिली बघा नागरिकांची सनद कार्यसंस्कृती सेवा प्रदानाचा दर्जा सार्वजनिक निधीचा वापर हे जर व्यवस्थित नसेल पैसा व्यवस्थित वापरला गेला नसेल तर काय होणार आहे भ्रष्टाचार होणार आहे मला सर्व्हिस व्यवस्थित वेळेवर -बेल प्रोव्हाइड केली जात नाही म्हणजे माझ्या वाट्याचा जो सोर्स आहे माझ्या वाट्याची जी, जी सर्व्हिस आहे ती कुणाला तरी एक्स्ट्रा मिळते म्हणजे भ्रष्टाचार आहे कार्यसंस्कृती तिथे वर्क कल्चर आहे ते ऑफिस मधलं व्यवस्थित नाहीये म्हणजे तिथं भ्रष्टाचार आहे मग आपल्याला शिकायचं आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे प्रकार यस भ्रष्टाचाराचे प्रकार असतात मग तो भ्रष्टाचार का बरं आहे त्याची रिझन्स त्याला घालवता येतं काही त्याच्यावर आपल्याला हे पण शिकायचे थेरीज पण शिकायच्या आहेत काही म्हणतात भ्रष्टाचार खूप चांगला असतो काही म्हणतात इफिशियन्सी वाढवतो काही म्हणतात वाईट असतो चाणक्य म्हणतो आपण मा, माशाला पाणी पिण्यापासून स्टॉप करू शकत नाही वेबर म्हणतो की भ्रष्टाचार चांगला असतो काही म्हणतात भ्रष्टाचार वाईट असतो तो समूळ नष्ट करायला पाहिजे काही म्हणतात की तो नष्ट होणार नाही तो रिड्यूस होईल अशा वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत वेगवेगळ्या थेरीज आहेत ते आपल्याला शिकायचे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे तिथे काय भ्रष्टाचार आहे मग ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काय करायचंय का आपल्याकडे वेगवेगळ्या बॉडीज आहेत बघा तुम्ही काही बॉडी पॉलिटीमध्ये शिकाल सीबीआय सीव्हीसी लोक लोकपाल लोकायुक्त पॉलिटीमध्ये शिकाल तुम्ही काही तुम्हाला इथे शिकवलं जात हे सगळं भानगड आहे आणि नंतर तुमचा घटना अभ्यासक्रम जी घटना मी तुम्हाला लेक्चर स्टार्टिंगला सांगितली होती कळालं आता तुम्हाला काही डाऊट असेल मी याची चित्र चिटकवली का मला एकदा पाहू द्या आणि तुम्हाला मला एकदा वरून करून नेऊन द्या काही उपयोग नाही माझ्या बोलण्यामध्ये माझ्या लेक्चरमध्ये हा हे सांगितलं तुम्हाला एवढं झालं हा युपीएससी दोन हजार तेराचा प्रश्न आहे व्हॉट इज हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू आनंद काय आहे तुमच्या स्वतः म्हणजे स्पष्ट आनंद काय तुमच्यासाठी असा प्रश्न आला होता हो दहा मार्काला ते लिहायचं होतं मला सांगा आनंद काय दोन वर्षाच्या बालकाला पण याचं उत्तर लिहिता येईल एखादा साठ वर्षाचा माणूस रिटायर ऑफिसरला पण याचा उत्तर लिहिता येणार नाही नाही लिहिता येणार मग हे आपल्याला शिकायचं आनंद काय तुझ्यासाठी आनंद वेगळा असू शकतो माझ्यासाठी वेगळा असू शकतो दोन वर्षाच्या बालकाला याचं उत्तर लिहिता येईल साठ वर्षाच्या माणसाला याचं उत्तर लिहिता येईल नाही माहित नाही आपल्याला हेच जे क्लिष्ट टॉपिक आहे फिलॉसॉफिकल टॉपिक आहे तुझ्यासाठी आनंद काही असू शकतो त्याच्यासाठी काही असू शकतो तिच्यासाठी काही असू शकतो तुम्ही पेपरमध्ये कसं उतरवता हे मॅटर करतो आता आपण डायरेक्ट असं मला चॉकलेट मिळवून मला खूप आनंद होतो असं नाही लिहावं लागणार आनंद काय असतो एखादी अनेक प्रत्येकाची डेफिनेशन असते हॅपीनेस सुद्धा डेफिनेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आनंदाची ते डेफिनेशन थोडीशी त्याला स्ट्रक्चर वेने तिथे काय करावं लागतं आपल्याला थोडं सांगावं लागतं फॉर एक्झाम्पल यांनी लिहिलं माझ्यासाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत अनोळ एखाद्या व्यक्तीला मदत करणे जो निडीवन आहे तो आनंद आहे मग ते आतापर्यंत मी एवढ्या एवढ्या लोक लोकांना मदत केली एवढ्या एवढा मला आनंद झालाय अजून मला हे केल्याने आनंद होतो मला ते केल्याने आनंद होतो जसं सांगेल ती पण आपल्याला एवढं नाही लिहायचं आपल्याला थोड्या फिलॉसॉफिकल गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला काही व्यक्तींचे व्ह्यूज त्याच्यामध्ये टाकायचे फॉर एक्झाम्पल गांधीजींसाठी गांधीजीच्या तलिस्मानानुसार सोसायटीच्या देशाच्या शेवटच्या व्यक्तीला एखादी सेवा प्रदान झाली म्हणजे तो आनंद आहे फॉर एक्झाम्पल डॉक्टर बी आर आंबेडकरांनुसार जेव्हा सोसायटीमध्ये महिलांची पोझिशन सुधारेल दलितांची पोझिशन सुधारेल जेव्हा सोसायटी इक्वली कम्पीट करेल तो आनंद होता आता माझा आनंद काय जेव्हा हे सगळे गुन्हा गोविंदन राहतील इथे क्राईम रेट नसेल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या गुडीगुडी थिंग्स असतील तो माझ्यासाठी आनंद आहे हे काय फक्त आपलं नाही लायचं थोडंसं यांचं त्यांचं पण घ्यावं लागतं ते सांगावं लागतं सगळं आपलंच नसतं हा थोडं त्याला आपल्या भाषेत मोल्ड करावं लागतं कस शिकवलं जाईल समजलं हे तुमचं आहे इथिक्सचा कार्यक्रम कोणाला काही डाऊट असेल तर विचारा आणि प्रत्येक पहिली गोष्ट पाच मिनिटं आपल्याकडं तुमच्यासाठी आनंद काय सगळ्यांनी दोन दोन वाक्यामध्ये सांगा बोलते नाही झालं तर काय करणार चल स्टार्ट टाइम नाही आपल्याकडे आनंद आनंद व्हॉट इज हॅपीनेस अकॉर्डिंग टू यू ठीक आहे थँक्यू अच्छा काय स्वप्न तुमचं ओके फाईन सेम नाही बोलायचं मी म्हणू का सेम मी तर लिहि सेम आहे ते स्लाइड तुमच्या पुढे ठेवते आणि सेम म्हणते वाचून घ्या जमेल राहायचं बाई व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड Veriniz. Sketch cap. Very nice. Acha officer color anand dono. Adi ne ona? Gavi. Gavi nice. Hai? Very nice. Achso, तेव्हाच तेव्हाच आनंद भेटेल आधी नाही भेटणार आधी सगळ्या सकाळच्या आपल्याला आनंद नाही मिळाला नाही मिळाला व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस उभं राहायचं मला आनंद भेटतो राहायला व्हेरी गुड व्हेरी नाईस थांबायचं हांबायच बाय बाय अ गुड डे मजा आली कालून मजा येणार आहे